सब केमिकल रिएक्शन जे आहे तर त्या केमिकल रिएक्शनचे असणारे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार त्या ठिकाणी आपण केमिकल रिएक्शन्स आर क्लासिफाईड इन टू फोर टाईप्स इन अकॉर्डन्स विथ द नेचर अँड द नंबर ऑफ द रिएक्शन्स अँड द प्रॉडक्ट. रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियांचे चार प्रकार त्या ठिकाणी पडताना दिसतात आणि जे काही चारीचे चारी असणार ते काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार त्या रासायनिक अभिक्रियेचं असणारं काही नेचर स्वरूप त्याचबरोबर नंबर ऑफ रिॲक्टन्स अँड प्रॉडक्ट म्हणजे किती त्या ठिकाणी रिॲक्टन तयार होताना दिसतात किंवा किती प्रॉडक्ट त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेताना दिसतात आणि किती प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार होताना दिसतात याच्यावर आधारित केमिकल रिॲक्शन जे आहे तर त्या केमिकल रिॲक्शनचे चार प्रकार त्या ठिकाणी पडताना दिसतात. या चारही प्रकारांपैकी कोणता तरी एक प्रकार तुम्हाला हमखास त्या ठिकाणी परीक्षा जी आहे तर त्या परीक्षेला विचारला जातो. त्याच्यापैकी पहिला प्रकार मी त्या ठिकाणी फळ्यावर लिहिलेला आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन म्हणजे संयोग जो आहे तर तो संयोग त्या ठिकाणी होणं. मग त्याच्यासाठी आपल्याला एक छोटीशी अशा प्रकारची असणार की काही ॲक्टिव्हिटी जी आहे ट्राय धीस त्या ठिकाणी सांगितलेले बा काय काय करायचंय की ॲपरेटस टेस्ट टू ग्लास रॉड बीकर एक्सेप्ट जे या ठिकाणी आपल्याला एक परीक्षा नळी घ्यायची त्याच्यानंतर काचेच्या असणारे जे काही रॉड जे आहे तर ती रॉड त्या ठिकाणी घ्यायला सांगितली. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी चंचू पात्र जे आहे तर ते चंचू पात्र त्या ठिकाणी केमिकल्स जे आहेत तर त्या केमिकलचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर त्या केमिकल्समध्ये पहिलं आपल्याला सांगितलं हायड्रोक्लोरिक ॲसिड, दुसरं आपल्याला सांगितलंय अमोनियम सोल्युशन. अमोनियाचं असणारं जे काही द्रावण जे आहे तर ते द्रावण त्या ठिकाणी घ्यायचे आणि तिसरं असणारं जे काही केमिकल जे आहे तर ते केमिकल आपल्याला त्या ठिकाणी स्लेकेड लाईन. स्लेकेड लाईन म्हणजे चुना जो आहे पाणतपरीवर जो चुना भेटतोय तर त्याला त्या ठिकाणी स्लेकेड लाईन म्हटलेली अशा प्रकारचा असणार तो काही चुना जो आहे तर तो चुना आपल्याला त्या ठिकाणी. आता काय करायचं तर ते फक्त लक्षात ठेवायचंय टेक ए स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड इन इट टेस्ट. परीक्षा नळी जी आहे तर त्या परीक्षा नळीमध्ये छोटस त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे तर ते हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे तर ते हायड्रोक्लोरिक ऍसिड त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे तर ते गॅसियस स्टेटमध्ये म्हणतो. आता गॅसियस स्टेटमध्ये का म्हणतोय तर ते तुमच्या नंतर लक्षात येईल का म्हणतोय का. हीट द टेस्ट. आता उष्णता देत असताना काळजीपूर्वक त्या ठिकाणी उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी ऍसिड जे आहे तर त्या ऍसिडला त्या ठिकाणी द्यायची. त्याच्यानंतर डीप ए ग्लास रॉड इन द अमोनियम सोल्युशन अँड होल्ड ऑन द टॉप ऑफ द टेस्ट. त्याच्यानंतर काय सांगितलंय जी काही काचकांडी जी आहे तर ती काचकांडी अमोनियमची असणारं जे काही सोल्युशन जे आहे तर त्या अमोनियमच्या सोल्युशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बुडवायला त्या ठिकाणी सांगितली. काय करायचंय ग्लास रॉड जे आहे तर ते ग्लास रॉड अमोनिया जो आहे तर त्या अमोनियाच्या द्रावणामध्ये त्या ठिकाणी बुडवायची. बुडवल्यानंतर काय करायचंय तर ते काचकांडी जी आहे तर त्या काचकांडीचं वरचं ज्याच्यामध्ये बुडवली बुडवल्यानंतरचा वरचा जो काही भाग जो आहे तर तो भाग काय करायचा आपल्याला जे काही टेस्ट ट्यूब आहे की ज्या टेस्ट ट्यूबमध्ये SCL आहे तर त्याच्यावर काय करायचं त्या ठिकाणी धरायचं. यू विल ऑब्झर्व ए व्हाईट स्मोक इमेंटिंग फ्रॉम द टिप ऑफ द ग्लास. तुमच्या असं लक्षात येईल की अशा प्रकारची अमोनियामध्ये बुडवण्याची काही काचकांडी जी आहे तर ती काचकांडी SCL ज्याला त्या ठिकाणी आपण SCL जे आहे तर त्याला हिटिंग केलेले त्याच्यामधून येणारे जे काही वाफा जे आहे तर त्याच्यामध्ये जर आपण ती काचकांडी जर धरली तर आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे पांढऱ्या रंगाचा असणारा जो काही धूर जो आहे तर तो धूर त्या ठिकाणी बाहेर पडतो. आता व्हॉट मस्ट हॅव हॅपन असं का घडलं असेल तर त्याचं कारण आपल्याला सांगितलेले ड्यू टू हिटिंग SCL व्हेपर स्टार्ट्स कमिंग आउट फ्रॉम द टेस्ट ट्यूब. उष्णता दिली उष्णता दिल्यामुळे काय होताना दिसते SCL जे आहे तर ते SCL ची वाफ त्या ठिकाणी तयार होताना दिसते आणि म्हणून या ठिकाणी घेताना मी काय दाखवलेले जी त्या ठिकाणी दाखवलेले गॅसियस स्टेटमध्ये त्या ठिकाणी जी SCL जे आहे तर त्या SCL ला जर आपण उष्णता देण्याचा जर त्या ठिकाणी जर प्रयत्न जर केला तर त्या SCL च्या असणारे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूब मधून त्या ठिकाणी वाफा जे आहे तर त्या वाफा त्या ठिकाणी बाहेर येताना दिसतात आणि ह्या ज्या काही वाफा ज्या आहेत तर त्या वाफ्यांच्या जवळ काय केलेलं आपण अमोनियाचं असणारं जे काही द्रावण जे आहे तर त्या द्रावणामध्ये बुडवण्याची काही काचकांडी तर ती काचकांडी काय केलेली तर त्याच्या जवळ जे आहे तर ती जवळ त्या ठिकाणी म्हणजे असणारं जे काही अमोनिया हाही त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं दिसते की गॅस जो आहे तर तो गॅस त्या ठिकाणी आणि या दोघांची त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया म्हणजे अमोनिया गॅस कमिंग फ्रॉम
द सोल्यूशन ऑफ द ग्लास रॉड जी काही काचकांडी जी आहे तर ती काचकांडी त्याच्यामध्ये बुडवली बुडवली म्हणजे त्याच्यामध्ये जो काही अमोनिया गॅस जो आहे तर तो अमोनिया गॅस त्या असतो तर त्या सोल्युशन मध्ये त्या ठिकाणी बाहेर पडता नसतो. द अमोनियम गॅस अँड हायड्रोजन क्लोराईड दीज टू आर द गॅसेस जी आपल्या लक्षात येतात असतं की अमोनिया हा त्या ठिकाणी वायू आहे. हायड्रोजन क्लोराईड याला आपण ऍसिड म्हणणार आहे परंतु त्याचं वाफेमध्ये रूपांतर झालेलं म्हणजे हा सुद्धा त्या ठिकाणी हायड्रोजन क्लोराईड त्या ठिकाणी काय असणार आहे गॅस त्या ठिकाणी असणार आहे. दोघांची असणारी काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी तयार होताना दिसते आणि पांढऱ्या रंगाच्या वाफा तर पांढऱ्या रंगाच्या वाफा म्हणजेच त्या ठिकाणी अमोनियम क्लोराईड जे आहे तर ते अमोनियम क्लोराईड जे आहे तर त्या अमोनियम क्लोराईडमध्ये त्याचं असणारे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी. आता तुम्ही अमोनियाचे असणारे काही वाफा जे आहे तर ते वाफा आपल्याकडे जनावरांचा दवाखाना आहे त्याच्यामध्ये सिमेंट्स आणलं जातं जनावरांसाठी ते ओतत असताना तुम्ही जर पाहिलं असेल तर पांढऱ्या अशा प्रकारच्या वाफा ज्या आहेत तर त्या वाफा त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात. कधी तुम्ही त्या ठिकाणी दवाखाना जो आहे तर त्या दवाखान्यामध्ये टेम्पोने त्या ठिकाणी सिमेंट्स जे आहे तर ते सिमेंट्स येतं ते ओतत असताना तुम्ही त्या ठिकाणी पहा पांढऱ्या रंगाचे असणारे काही वाफा जे आहेत तर त्या वाफा त्या ठिकाणी तसंच या ठिकाणी आपल्या लक्षात पहा द अमोनियम गॅस अँड हायड्रोजन गॅस रिॲक्टेड टू फॉर्म द साल्ट ऑफ द अमोनियम क्लोराईड इन द गॅसेस. सर्वसाधारणपणे आपल्याला या दोघांची रासायनिक अभिक्रिया झाली दोघांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी अमोनियम क्लोराईडचं असणारे काही गॅसेस रूपामध्ये असणारे काही साल्ट म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी क्षार जे आहे तर ते क्षार त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. पुढे आपल्याला सांगितले बट इमिजिएटली ड्यू टू द कंडेन्सेशन प्रोसेस ॲट द रूम टेम्परेचर इट गॉट ट्रान्सफॉर्म्ड इन टू द सॉलिड स्टेट. परंतु त्याच्या सुरुवातीला वाफा आपल्याला दिसतात परंतु बाहेरचं असणार ते काही तापमान जे आहेत रूम टेम्परेचर जे आहे तर त्या रूम टेम्परेचरमुळे त्या असणारे काही वाफा जे आहेत तर त्या वाफ्यांचं त्या ठिकाणी कंडेन्सेशन होतं संगणन त्या ठिकाणी होतं आणि संगणन झाल्यामुळे काय होतं दिसते तर याच्या असणारे काही वाफा जे आहेत तर त्या वाफेचंच रूपांतर त्या ठिकाणी स्थायरूप अशा प्रकारचं अमोनियम क्लोराईड ज्याला आपण त्या ठिकाणी नवसागर म्हणताना आता नवसागर सुद्धा तुम्ही पाहिलेली असते पाहिली कोणी कोणीच पाहिले आता पाहिली नसेल तर फक्त लक्षात ठेवा खाली म्हटलेले म्हणजे स्थायू रूपामध्ये असणारे काय अमोनियम क्लोराईड जे आहे तर ते अमोनियम मग आता याच्यामध्ये काय होतं ते आपल्याला सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपला हा अमोनिया असणार आहे हे काय आपलं हायड्रोजन क्लोराईड त्याला आपण म्हणू आणि हे आपल्याला काय तयार झाले अमोनियम अशा प्रकारचे असणारे काही सबस्टन्सेस जे आहेत तर ते सबस्टन्सेस त्या ठिकाणी तयार होतात. साधा हिशोब आहे पण कॉम्बिनेशनचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा की दोन रिॲक्टंट आहे आणि त्या दोन रिॲक्टंटचा आपल्याला एकच प्रॉडक्ट त्या ठिकाणी दोघांचं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन होऊन एकच सिंगल अशा प्रकारचं प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार. दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली पहा होल्ड ए मॅग्नेशियम स्ट्रिप्स इन ए पेअर ऑफ द टंगस्टन इग्नेट. आता मॅग्नेशियम ट्रिप पाहिली की नाही मॅग्नेशियमची फीत नाही पाहिजे बा उद्या आपल्याला वेळ भेटला तर आपण इथं पेटवून पाहू पण पेटवण्यासाठी काय होताना दिसतंय की त्याला बराच वेळ लागतो तर इथे आपल्याला गॅस टाकी आणावी त्याला काडी लावण्याचा प्रयत्न केला तर ती पेटते की नाही पहिले मी तिथे टेस्ट करून पाहतो आणि मग आपण त्या ठिकाणी ते पेटवून पाहू काय होतंय. तर सर्वसाधारणपणे होल्ड ए मॅग्नेशियम स्ट्रिप्स इन ए पेअर ऑफ द टंग अँड इग्नेटेड म्हणजे मॅग्नेशियमची असणारी ती काही फीत जी आहे तर ती फीत काही करायची चिमटा जो आहे तर त्या चिमट्यामध्ये त्या ठिकाणी धरायची ती पेटवायची. आता पेटवल्यानंतर काय सांगितले वन बर्निंग इन द एअर ए व्हाईट पावडर ऑफ द मॅग्नेशियम ऑक्साईड इज मॅग्नेशियमची असणारी जी काही फीत जी आहे तर ती फीत जर आपण त्या ठिकाणी पेटवली तर सर्वसाधारणपणे आपल्याला मॅग्नेशियम ऑक्साईड जी आहे तर त्या मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढऱ्या रंगाची असणारी जी काही पावडर जी आहे तर ती पावडर त्या ठिकाणी धरायची. दिस रिॲक्शन कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ द इक्वेशन ॲज पर आता ही जी काही रिॲक्शन जी आहे तर ती रिॲक्शन आपल्याला या ठिकाणी लिहायची तपासायला मी लिहिते आणि दिसत नसेल मी वर लिहिते की मॅग्नेशियमची असणारी काही फीत जी आहे तर ती मॅग्नेशियमची फीत मला काय करायची हवेमध्ये जाण मग हवेमध्ये जाळण्यासाठी हवेमध्ये ज्वलनासाठी मदत करणारा वायू जो आहे ऑक्सिजन आणि याच्यापासून काय तयार होतं दिसते मॅग्नेशियम ऑक्साईड अशी जनरल अनबॅलन्स्ड इक्वेशन मी त्या ठिकाणी
आता याच्यामध्ये काय होतं बघा, दिलेली जी काही रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन आपल्याला बॅलन्सिंग त्या ठिकाणी करायची. बॅलन्सिंग करत असताना पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते की ऑक्सिजनचे त्या ठिकाणी दोन रेंज पण इथे किती आहेत, एकच रेंज. मी जर इथे दोन जर लिहिले तर काय होतं फॉर्म्युल्यामध्ये त्या ठिकाणी बदल होईल आणि म्हणून मी या ठिकाणी दोन घ्या. दोन मॅग्नेशियम इथे एकच मॅग्नेशियम. पहिला आपण काही करू ऑक्सिजनचं पाहू. ऑक्सिजन किती आहे, दोन. इथे दोन झाले, आता इथे किती झाली, दोन झाले, इथे सुद्धा दोन. म्हणजे अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला लक्षात असं नसते की दोन रिॲक्टंट आहे आणि त्या दोन रिॲक्टंट पासून एक सिंगल अशा प्रकारचं असलं ते काही प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी तयार करते. इथे लक्षात कॉम्बिनेशन रिॲक्शन आपण पाहतो की दोन किंवा दोनापेक्षा असणारे जे काही रिॲक्टंट जे आहे तर त्या रिॲक्टंट पासून आपल्याला एक सिंगल अशा प्रकारचं प्रॉडक्ट जर त्या ठिकाणी मिळत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कॉम्बिनेशन रिॲक्शन. तिसरी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली पहा, त्याच्या अगोदर काय दिलेले, इन दिस रिॲक्शन मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म्ड ॲज अ सिंगल प्रॉडक्ट. म्हणजे काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड एकटंच अशा प्रकारचं असतं की काही एकच असणारे काही प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट त्या ठिकाणी बनलेले आणि हे प्रॉडक्ट कसं बनलेलं आहे, बाय द कॉम्बिनेशन ऑफ मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन या दोघांचा संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड हे एकटंच अशा प्रकारचं प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट त्या ठिकाणी आपल्याला. तिसरी पुन्हा त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली पहा, टेक वॉटर इन ए बीकर अप टू हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी. काय सांगितले, टेक ए वॉटर इन ए बीकर टू हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी. याचा अर्थ काय, की चंचू पात्र त्या ठिकाणी घ्यायचं, ते चंचू पात्र ते जेवढ्या क्षमतेचं असेल त्याच्या निम्मं काय करायला सांगितलं आपल्याला, पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी. पुढे ऍड ए फ्यू पीसेस ऑफ द स्लेकेड लाईम दॅट इज कॅल्शियम ऑक्साईड दॅट इज CaO टू इट. आता हा जो काय असणार तो काही एक्सपेरिमेंट जो आहे तो एक्सपेरिमेंट माझ्याकडे 10वीचे व्हिडिओ आहेत तर त्यावेळेला तुम्हाला तो फायदा मिळेल की असणार जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये या ठिकाणी आपलं लक्ष देत असतं की कॅल्शियम ऑक्साईडचे त्या ठिकाणी खडे जे आहे तर ते खडे जर टाकले तर काही 5 मिनिटाच्या आतमध्ये ते पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी उकळायला. आता त्या ठिकाणी जी काही असणार ते काही चुना जो आहे तर तो चुना त्या ठिकाणी खराब होताना दिसतो, ओपन राहिला तर खराब होताना दिसतो. म्हणून प्रत्येक वेळेला तो एक्सपेरिमेंट करत असताना तो नवीन आणावा लागतो, आणत असताना तो टेस्ट करून पाहावा लागतो की त्याचं नेमकं त्या ठिकाणी रिॲक्शन जे आहे तर ते रिॲक्शन होते की नाही तर आपल्याला त्यावेळेला आपण पाहणार आहे. मग काय काय केलेले की असणारे जे काही चंचू पात्र जे आहे तर त्या चंचू पात्रामध्ये त्याच्या निम्म्या क्षमतेत म्हणजे 200 असेल तर त्या ठिकाणी आपण 100 ml त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, चुन्याचे असणारे काही खडे जे आहेत त्याला तर आपण त्या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड म्हटलेले, त्याचा फॉर्म्युला आहे CaO. तर त्याच्यामध्ये चुन्याचे खडे जर आपण जर त्या ठिकाणी जर टाकले तर आपल्याला सांगितलंय की कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड अँड वॉटर. तर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे आहे तर ते कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी मिळताना दिसते आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड कसं मिळताना दिसतंय तर असणारं पाणी आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड अशी दोघांची रासायनिक अभिक्रिया होते. आणि इथे मात्र आपल्याला लक्षात येतं नसते की प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता त्या ठिकाणी, आता किती प्रचंड तयार होताना दिसते, या बीकरच्या खाली तुम्ही जर हात जरी ठेवला तर हाताला तुम्हाला चटका बसल्याशिवाय काही गत्यंतर नसतं. म्हणजे कमीत कमी 70-80 डिग्री सेंटीग्रेडचं त्याचं तापमान आहे, टाकल्याबरोबर त्याला त्या ठिकाणी उकळी जी आहे तर ती उकळी त्या ठिकाणी आता नसते. प्रयोग ज्यावेळेला आपण करू तर त्यावेळेला माहिती पाहता काय काय घेतलेलं आहे की पाणी जे आहे तर ते पाणी आपण त्या ठिकाणी घेतले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे सर्वसाधारणपणे चुन्याचे असणारे जे काही खडे जे आहेत तर ते खडे त्याच्यामध्ये जर टाकले तर आपल्या लक्षात येत नसते की कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी काय होतं आणि प्रचंड प्रमाणामध्ये असणारे जे काही उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी आता इथे उष्णता तयार होते. सध्या तरी लक्षात ठेवा, पुढे आपण रिॲक्शन पाहणार आहे की कोणकोणते अशा प्रकारचे रिॲक्शन आहेत की ज्यांच्यामध्ये उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी तयार होते. इथे आपल्या लक्षात येत असते पण काय तयार झालेलं आहे की कॅल्शियम हायड्रॉक्साईड जी आहे तर ती कॅल्शियम हायड्रॉक्साईड या ठिकाणी तयार, कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्याच्यानंतर भीत राहील तर त्या ठिकाणी आपलं कॅल्शियम ऑक्साईड वॉटरचं काही लिहायचं काही करायचं. आता दिलेली रिॲक्शन त्या ठिकाणी बॅलन्स असणार आहे की नाही तेवढं फक्त आपल्याला पाहिजे की कॅल्शियमचा एक आहे तिथे सुद्धा कॅल्शियमचा आहे बरोबर. पुढे त्याच्यानंतर आता इथे हिशोब आपल्या लक्षात घ्यायचा की ऑक्सिजनचे दोन आहे आणि हायड्रोजनचे दोन आहे. आता इथे पण हायड्रोजनचे दोन आहे
बरोबर, हे दोन आहेत आणि ऑक्सिजन घेतलाय का ऑक्सिजन घेतलाय का असे दोन आहे. म्हणजे दिलेली रिॲक्शन जी आहे तर ती दिलेली रिॲक्शन आईची त्या ठिकाणी बॅलन्स येते. आता ब्रेन पॉवर आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. आता ब्रेन पॉवर मध्ये काय काय सांगितलंय, राईट द नंबर ऑफ द रिॲक्टंट इन इच ऑफ द अबव रिॲक्शन. आता या ठिकाणी आपल्याकडे मिळतात दोन रिॲक्शन माझ्याकडे फाड्यावर आहे, तिसरे आपण पुसून घ्या. तर याच्यामध्ये सर्वसाधारणपणे प्रश्न काय विचारला आपल्याला की असणार ते काय रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये नंबर ऑफ रिॲक्टन्स किती आहे. आपल्या लक्षात येतं नसते नंबर ऑफ रिॲक्टन्स किती आहे, दोन आहे. याच्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ रिॲक्टन्स दोन आहे. पहिली अगोदरची जी आहे अमोनियाची आणि हायड्रोजन क्लोराईड त्याच्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ रिॲक्टन्स जे आहेत ते दोन आहे. म्हणजे आपलं डोकं चालतंय तिथे पुढे पुढे काय बंद पडणार ते पुढच्या प्रकरणामध्ये. दुसरा क्वेश्चन आहे व्हॉट इज द नंबर ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द रिॲक्टन टेकिंग पार्ट इन द अभव रिॲक्शन. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे ते काही रिॲक्टंट जे आहेत तर त्या रिॲक्टंटमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल जे आहेत तर ते नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या ठिकाणी किती आहे काय सांगता येईल. पुन्हा एकदा प्रश्न ऐका की व्हॉट इज द नंबर ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द रिॲक्टंट टेकिंग पार्ट इन द अबव रिॲक्शन. म्हणजे काही तीन रिॲक्शनचा आपण विचार करणार आहे तर त्या तिन्ही रिॲक्शन्समध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी असणार जे काही रिॲक्टंट जे आहे म्हणजे काय असणार ते काही रिॲक्टंट जे आहे तर त्या रिॲक्टंटमध्ये असणार जे काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपल्या सहज लक्षात येत असते इथे किती दिसतात, एक आहे. इथे किती आहे, एक आहे. असे इथे समजा दोन आहे. इथे जर विचार जर केला तर कॅल्शियम आहे बरोबर, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे. पुन्हा काय ऑक्सिजन घेणार नाही. इथे किती पेपर दिसतात आपल्याला, तीन दिसतात. म्हणजे ही संख्या जी आहे तर ती संख्या आपल्याला फक्त कॅल्शियम. आणि तिसरा सर्वात महत्वाचा प्रश्न विचारलाय बा की हाऊ मेनी प्रॉडक्ट्स आर फॉर्म्ड इन इच ऑफ द अबव रिॲक्शन. तर प्रत्येक वेळेला आपल्याला किती प्रॉडक्ट तयार झाले, वन. इथे सुद्धा किती प्रॉडक्ट झाले, वन. पहिली रिॲक्शन जी आहे तर त्या पहिल्या रिॲक्शन मध्ये सुद्धा वन आहे. म्हणजे सिंगल प्रॉडक्ट जे आहे तर ते सिंगल प्रॉडक्ट त्या ठिकाणी. आता याच्यावरून आपल्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन जे आहे तर त्या कॉम्बिनेशन रिॲक्शनची असणारी काही डेफिनेशन जे आहे तर ते डेफिनेशन त्या ठिकाणी दिलेली आहे. पहा काय सांगितले, व्हेन टू आर मोर दॅन टू रिॲक्टंट्स कंबाईन इन ए रिॲक्शन टू फॉर्म ए सिंगल प्रॉडक्ट देन दिस टाईप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड द कॉम्बिनेशन रिॲक्शन. पुन्हा एकदा काय सांगते, अशा प्रकारची अभिक्रिया की ज्या अभिक्रियेमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त, आपण किती पाहिले, जास्तीत जास्त दोनच पाहिजे. म्हणजे अशा प्रकारची अभिक्रिया की ज्या अभिक्रियेमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांची काय होताना दिसते, रिॲक्शन त्या ठिकाणी होताना दिसते. आणि रिॲक्शन पण आपल्याला एक सिंगल अशा प्रकारचं असणारे जे काही प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. आणि अशा प्रकारचं सिंगल प्रॉडक्ट जर त्या ठिकाणी तयार होत जर असेल तर अशा प्रकारची असणारे जे काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियाला होणार आपण त्या ठिकाणी कॉम्बिनेशन रिॲक्शन येते. आता परीक्षेला तुम्हाला शक्यतो काय केलं तर एक तर तुम्हाला कॉम्बिनेशन रिॲक्शन आयडेंटिफायला त्या ठिकाणी म्हणजे रिॲक्शन दिलेली असते. आता अनेक त्या ठिकाणी प्रकार आहेत, पुढे आपण पाहणार आहे की कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे, त्याच्यानंतर डबल डिकम्पोजिशन आहे, डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे, त्याच्यानंतर डबल डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट अशा प्रकारचे रिॲक्शन आहेत. या रिॲक्शन तुम्ही एकदा पाहिल्या की मग आपल्या लक्षात येत नाही की नेमकी कोणती. आणि म्हणून परीक्षेला त्या ठिकाणी आयडेंटिफाय जर कारण तुम्हाला विचारलं तर त्या ठिकाणी ती सांगता आली पाहिजे. येते लक्षात, एवढंच आपण त्या ठिकाणी पाहणार आहे.